हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोड ताईंचं मी त्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि पहिल्यांदा सॉरी म्हणेन, काल एक दिवस आपला व्हिडिओ नाही आला. मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या, खूप साऱ्या ताईंच्या. मी तुम्हाला कम्युनिटी टाकलेली बऱ्याच जणांना मिळते, मिळत नाही, त्यामुळे खूप गोंधळ उडून जातो. पण हो, आजपासून एकही दिवस न चुकता तुम्हाला ब्लॉग येईल. कारण ज्या दिवशी एकदम इमर्जन्सी आहे त्याच दिवशी येत नसतो. बाकी माझ्या ब्लॉगमध्ये सुट्टी ही गोष्ट नाही आहे. कारण कंटिन्युअली जे म्हणतात ना ते आपलं सुरूच असतं. फक्त काल ना खूप माझी खूप धावपळ वगैरे झाली, तर हा कालचाच दिवसातील पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट जो आहे तो तुम्हाला उद्या येईल. आणि पहिल्या पार्टमध्येच मी तुमच्या बऱ्याचशा येणाऱ्या कमेंट ज्या होत्या त्याचं समाधान करणार आहे. कारण पुरणपोळी स्वयंपाक आणि त्याचबरोबर पंचपक्वान स्वयंपाक, दुसरी गोष्ट बीन कांदा लसूण स्वयंपाक, या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप आपलं हे होऊन जाते की अरे हे घालायचं नाही तर मग कसं बनवायचं, मग कसं बनवायचं. तर एक सांगते, नवनवीन जर रेसिपी तुम्हाला बिन कांदा लसूण न वापरता जर करायच्या शिकायच्या असतील, माझे जुने कमीत कमी 7-8 महिन्यापूर्वीचे जर व्हिडिओ गेला, त्यावेळेला माझं वैभवलक्ष्मी व्रत सुरू होतं. आणि त्यावेळेला मी बरेचसे पदार्थ ना जवळजवळ 4 महिने तुम्हाला ज्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत ज्या शुक्रवारच्या, त्या सगळ्या बीन कांदा लसणाच्याच शेअर केलेल्या आहेत. आणि तशा तर आधीमध्ये मी तुम्हाला शेअर करत असते. आज पण पंचपक्वान जे म्हणतात ना तो नैवेद्य वगैरे आहे, त्याचबरोबर पुरणपोळी. एवढा सगळा स्वयंपाक जो होता ना तो 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत मी उरकून घेतलेला होता 3 तासामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या स्वयंपाकाला अजिबात दुसरा कुणाचाही म्हणजे बनवताना वगैरे हात लागायला नको, फक्त आपणच बनवायचं होतं. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केले. कधी पण सांगते, डाळ, आता डाळ मी 1/2 किलो घेतलेली आहे. समजा 2 वाटी जर डाळ असेल तर कमीत कमी 4 ते 4.5 वाटी पाणी सुरुवातीला उकळून घ्यायचं. डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आणि मग उकळत्या पाण्यामध्ये डाळ, त्याच्यात थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ अशा पद्धतीनं टाकून मी कुकरला लावलेला आहे. डाळ कधी पण शिजवताना कुकरलाच शिजवून घ्या. कारण सांगते मी, झटकी पट शिजून होते ते होते. दुसरी गोष्ट म्हणजे वरून पाणी घाला, हे घाला, ते घाला, काहीही प्रॉब्लेम राहत नाही. आता मेन पार्ट जो होता तो कुकर लागलेला आहे आपला. पण आता दुसरं जे होतं ते इतर तयारी. डाळीच्या ह्याच्यात खूप आपल्याला व्यापदायक होतं किंवा डाळीचं खूप काम काढू असं वाटतं. अशा पद्धतीनं जर तुम्ही माझ्या रुटीननुसार पुरणपोळीचा आणि पंचपक्वानाचा जर नैवेद्य करायला गेला, तर कमीत कमी मी काल जो स्वयंपाक बनवलेला जवळजवळ 12-13 माणसांचा स्वयंपाक होता. आत्ता बटाटे करून घेतलेले आहेत, हे एकच वाटण सगळीकडे वापरणार आहे. त्यामध्ये बघा, आलं आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे. हे 3 पदार्थ घालून एकत्र वाटून घेणार आहे. आणि ज्या ज्या भाजीमध्ये मला घालायचं आहे त्या त्या ह्याच्यामध्ये मी हे घालणार आहे ते तुम्हाला दाखविणं. त्यामुळे जेवढं वाटण कुठं आहे ना ते सगळं आधी करून घ्यायचं, म्हणजे कळतं आपल्याला. आणि कुठल्या भाजीमध्ये काय घालणार आहे हे जर ठरवून आपण वाटण करून ठेवलं, तर एकदम पदार्थ ज्यावेळेला आपण फोडणीला घालतो त्यावेळेला आपलं अजिबात आडत नाही कुठेही, लगेच पटपट होऊन जातं. आणि इथं बघू शकता, आता मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ. कारण भजे हे बेसनाचं पीठ जेवढं आपण थोडा वेळ मुरवत ठेवू तेवढं चांगलं. बेसन पीठ अगदी 1 चमचा घेतलेलं आहे मी ओवा. त्यामध्ये बस हलकंसं पाणी आणि मीठ. एकदम पातळ असं बॅटर करायचं नाही माझं. सुरुवातीला पातळ झालं आणि थोडंसं पीठ टाकून मी घट्ट केलं. तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला तुम्हाला बटाट्याचे भजी करायचे असतात ना त्यावेळेला आपलं पीठ जे आहे ते एवढ्याच ह्याच्यात पाहिजे, याच्यापेक्षा घट्ट पण नको आणि पातळ पण नको. आता यामध्ये आलं, मिरची आणि कोथिंबीर या तिन्हीची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे. बस याच्यामध्ये आता वर काही घालायचं नाही, फक्त हलकासा सोडा. सोडा का घालायचा, कारण हे भजे तम असे फुगलेले जातात कुठले बटाट्याचे आणि खायला पण छान लागतात. पण हलकासा घाला. तर भांडं थोडंसं छोटं पडलं इथं, बटाट्याचे काप जास्त होते. कारण असे भजी म्हणले की मुलं तुटून पडतात बघा, त्यामुळे मी थोडंसं जास्त बनवलेलं होतं. बाकी आपण आपल्या हिशोबाने क्वांटिटी ठेवू शकतो. आणि इथं बघू शकता, डाळ कमीत कमी 6 शिट्या दिलेल्या आहेत मी. एकदम मॅश करून घ्यायची आहे अजिबात. त्यातला एक डाळ शिजलेली, एक डाळ कच्ची असलं काही नको आहे. त्यामुळे 6 शिट्या जर देऊन घेतल्या लागोपाठ तर तुमची डाळ परफेक्टली पुरण परफेक्टली कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता पांढरा भात आणि जे वरण असतं ना त्या वरणाची जी डाळ आहे ते आता दोन्ही याच कुकरमध्ये मी लावून घेणार आहे. कारण का, या डाळीचं मला चटका देणं, फोडणी देणं हे काम होतं तोपर्यंत तोही कुकर होतो आणि त्याच्यानंतर मग मला लावायचे आहेत बटाटे.
तर दोन भांडी यातच बसतात, तिसरं भांडं बसत नाही आहे आपल्या कुकरमध्ये। जे अंडाकार कुक म्हणजे कुकर असतात आणि एवढ्या उंचीचे ना, त्याच्यामध्ये फक्त दोन भांडी। ही पण भांडी मला सेपरेट जी होती ना आधीच्या कुकर त्यातली आहेत, ह्या कुकरवरून मला काही भांडी मिळाली नाही आहेत। तर बस पांढरा भात आणि डाळ होते तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करायची आहे। तर याच्यामध्ये बाकीची तयारीमध्ये आता आमटीची तयारी करणार आहे, कारण आता येळवणी जी आहे ना ती निघालेली आहे आपली। त्याच्यासाठी घेतलेलं आहे खोबरं, खोबरं वाळलं घेतलेलं आहे किसून। ओलं वापरू शकता, वाळलं वापरू शकता। आणि थोडेसे खडे मसाले, खडे मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतलेलं आहे, मिरं, एक मसाला वेलची आणि खसखस घेतलेली आहे, त्याचबरोबर घेतलेलं आहे तीळ। आता यामध्ये थोडंसं आलं जास्त घालणार आहे आणि सुरुवातीला आता हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर घालायची आणि हिरवी मिरची आणि जो काय आपण जी पेस्ट केलेली होती ना आल्याची, ही पण थोडीशी घालायची। कारण आजच्या जेवणामध्ये कांदा लसूण मसाला जो आहे आपला घरचा, ज्याला आपण काळा तिखट पण म्हणतो बघा, तोही वापरायचा नाही अजिबात कुठेही। कांदा लसूण ज्याच्या ह्याच्यामध्ये आहे तोही कुठलाही वापरायचा नाही। त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त जे काश्मीरी लाल मिरची पावडर म्हणतात ना तेवढंच घालायचं आहे, त्यामुळे मग ते घातलं। आता महत्त्वाची टिप्स मी जर वेळेला देते अजूनही देणार आहे, कारण रोज माझ्या फॅमिलीमध्ये नवीन ताई मला पाहतात। पुरण ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने येळून काढतो तर मॅशरनं ना एवढं मॅश करून घ्यायचं आहे ना, ते गरम गरममध्ये मॅश होऊन जातं लगेच। गूळ घालायच्या आधी जर तुम्ही ही प्रोसेस केली तर गॅरंटी देते पुरण वाटताना तुम्हाला अजिबात वेळ जाणार नाही आहे। अर्धा किलो डाळ आहे, अर्धा किलो गूळ आहे, मी घड्याळ लावून जर सांगेन तर 10 मिनिट फक्त लागतील तुम्हाला एवढं पुरण वाटायला। कधी अशा पद्धतीनं जर तुम्ही केला तरच काय ना, पुरणपोळी बनवताना आपण मेन पद्धत जी आहे ते विसरून जातो आणि मग आपल्याला ते ज्यावेळेला गूळ टाकतो आणि त्या गुळाचा पाक ज्यावेळेला बनतो ना त्यावेळेला ती जी डाळ असते न फोडता ज्यावेळेला घालतो ती पुन्हा आणि त्या पाकामध्ये शिजली जाते आणि मग पुला तिला घट्टसरपणा म्हणतात ना तो येतो आणि मग वाटताना आपल्याला थोडंसं जड राहतं। आता तिकडच्या साईडला ते ठेवलं आहे, इकडं तोपर्यंत मी देणार आहे फोडणी आमटीला। हलका हलका म्हणतात ना बारीक गॅस ठेवायचा, अशा पद्धतीनं इकडचं काम करत करत तिकडं आपल्याला फोडणी म्हणा किंवा चटका म्हणा द्यायचा आहे। आता आमटी, लसूण नाही तर आमटी कसली, असं होतं ना पण काय पिऊ नका। जिरं मोहरीची फोडणी आणि जो आपण वाटून घेतलेला मसाला जो होता ना तो सगळा यामध्ये घालायचा आहे, कारण मी ऑलरेडी कुठलाच मसाला भाजला नव्हता। म्हणजे काय तर खडा मसाला पण भाजला नाही, खोबरं पण भाजलं नाही, त्यामुळे तेलात आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मसाले, तर मसालेमध्ये काय टाकलेलं आहे तर एक म्हणजे हळद टाकलेलं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर ती घातलेली आहे, आणि दुसरं म्हणजे काय तर धणा पावडर, जिरा पावडर, बस। याच्या व्यतिरिक्त कुठलाही मसाला नाही। गरम मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता, पण मी वापरलेला नाही कारण का ऑलरेडी मी खडे मसाले घेतलेले होते। एका वेळेला दोन कामं मी ज्यावेळेला करते त्यावेळेला दोन्हीकडचे पण गॅस जे असतात ना बारीक फ्लेमवर ठेवलेले असतात, जेणेकरून पुढचा पदार्थ पण जळणार नाही व्यवस्थित असाही होईल। इथं बघू शकता त्यातलीच येळवणी जी होती तिचं पाणी जे आहे ना त्या या मसाल्यामध्ये घालायचं आहे। ज्यावेळेला तुमचा मसाला तेल सोडेल त्यावेळेला हे पाणी घालायचं आहे, आणि आता मसाला टाकला लगेच हलवला आणि नंतर पाणी घातलं तर नाही, जी कट येणं तरी येणं मेन पॉईंट असतो कटाच्या आमटीचा। इथं तुम्ही बघू शकता आता थोडं थोडंसं आपलं तेल सुटलेलं आहे, अजूनही थोडंसं आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे। तर इथं बघू शकता कशा पद्धतीनं तेल सुटलेलं आहे, अशा पद्धतीनं ज्यावेळेला तेल सुटतं त्याच वेळेला जी येळवणी आहे ना आपली ती यामध्ये ओतून घ्यायची आहे। थोडीशी येळवणी एकदम पाण्यासारखी ठेवण्यापेक्षा थोडीशी बऱ्यापैकी ठेवावी, पिणाऱ्याला बरं वाटावं, जे भातात म्हणजे ओतून खातात ना त्यांनाही बरं वाटावं। तर बस मसाला आपला पूर्णपणे ही झालेला आहे आणि आता यामध्ये येळवणीचं पाणी। या ह्याच्यामध्ये तुमच्या कमेंट खूप आलेले आहेत आणि मनापासून तुमच्या आभारी एवढ्यासाठी आहे की मला समजून घेतलं। या 7-8 दिवसात कमेंटचे रिप्लाय काहीच गेलेले नाहीत, तरीही माझ्या ताईंनी मला खूप सारं समजून घेतलेलं आहे। या समजूतदारपणासाठी पुन्हा एकदा तुमचे हृदयातून आभारी आहे, कारण महत्त्वाचं तेच होतं मला समजून घेणं। आता काय नाही, आता कमेंटचे रिप्लाय पण येतील, सगळंच येईल। आता बघू शकता अजूनही आपलं पुरण तयार नाही आहे, जोपर्यंत पुरण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवतच राहायचं आहे। इकडं झालेलं आहे भात झालेला आहे, डाळ झालेली आहे, सगळं आता मी देणार आहे म्हणजे आपलं जे वरण आहे त्याला फोडणी। तुम्ही कशा पद्धतीनं करता वरण, ज्यावेळेला तुम्ही नैवेद्यावरती वरण ठेवता तर बरेच जण म्हणतात की त्यामध्ये आम्ही मीठ पण टाकत नाही, तिखट पण टाकत नाही, तर हो मी पण काय केलेलं आहे की अगदी एक छोटीशी वाटी होईल, तुम्ही बघू शकता पलीकडच्या साईडला, तेवढी नुसती शिजवलेली डाळ काढून ठेवलेली आहे।
आणि हे जे वरण आहे याचं पाणी जे आहे ते हलकसं त्या भातावरती सोडायचं, नैवेद्यावरती अगदी हलकसं वरण केलेलं आहे आणि बस झालेलं आहे. आता आपलं वरण तयार झालेलं आहे, त्याचबरोबर कटाची आमटी तयार झालेली आहे. आमटीचा मेन पॉईंट सांगते, आमटीला उकळी फुटू द्यायची नाही. अशा पद्धतीनं वरती बुडबुडे आले त्याला आम्ही मोहर येणं म्हणतात. त्याच वेळेला गॅस बंद करायचा. का मी पुढे जाऊन सांगेन तुम्हाला. आता मी बनवणार आहे भाजी. आता आमटी वरण झालं, भाजीला जिरं मिरची फोडणी आणि आपलं जे वाटण होतं ज्यामध्ये कोथिंबीर होती, लसूण होतं, आलं होतं, ते वाटण घालायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये एक टोमॅटो, जास्त आंबट नको होतं त्यामुळे एक टोमॅटो घातलेलं आहे. आपले मसाले ज्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर ती थोडीशी घालायची आहे, हळद थोडीशी घालायची आहे, त्याचबरोबर धना पावडर, जिरा पावडर, बस एवढंच घालायचं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. बटाटा पूर्णपणे तेलामध्ये विरघळला की मग आपल्याला घालायची आहे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी स्वामींना खूप प्रिय आहे, खूप म्हणजे खूप. पण घेवड्यामध्ये तेवढा गोंधळ होतो ना, कोणता घेवडा करायचा, कोणी हा घेवडा करतं, कोणी बीन्स जे आपण म्हणतो ना श्रावणी घेवडा, कोणी तो घेवडा करतं. आता मला हा घेवडा म्हणजे मिळाला, बीन्स पण मिळतं त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण म्हटलं मेन घेवडा जर म्हणला तर हा घेवडा आहे. बीन्सला नावं वेगवेगळी वेगवेगळी आहेत. तर यामध्ये बघू शकता आता मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. कारण ह्या भाजीला जेव्हा शेंगदाण्याचं कूट घालतो ना तर भाकरीबरोबर, ज्वारीची असो बाजरीची भाकरी असो, याच्याबरोबर ही भाजी खूप चवीला लागते. आपल्या चपातीपेक्षा ही भाजी जास्तीत जास्त भाकरीबरोबर टेस्टी लागते. आणि त्यातल्या त्यात जर शिळी भाकरी असेल तर खूपच छान. आता झालेलं आहे, झाकून ठेवणार आहे, कुठलंही पाणी मी त्यामध्ये घालणार नाही. कारण घेवड्याच्या भाजीमध्ये वरून पाणी न ओतता अंगच्या पाण्यानेच शिजू द्यावं, छान अशी शिजली जाते. पण हो, भाजी तुम्हाला फास्ट केलेली दिसत असेल, पण नाही, तेलामध्ये मला खूप वेळ लागला भाजून घ्यायला. घेवड्याची भाजी कमीत कमी 10 मिनटं तरी तेलामध्ये भाजून घ्यायची आणि मगच ते झाकून ठेवायचं. पुरण वाटायला घेतलेला इथं बघू शकता, कुठंही मेहनत जास्त लागली नाही माझी. अगदी 10 मिनटात जवळजवळ 1 किलोचं, म्हणजे 1/2 किलो डाळ आहे, 1/2 किलो गूळ आहे, 1 किलोचं झालं. वेळ होत आलेला 12:00 सगळं मला आवरून घ्यायचं होतं, त्यामुळे पट इकडे दुसऱ्या भाजीची तयारी करत आहे. तिकडे भजी जी आहेत ना छोटी कढई, ती जी कढई आहे ती मी तळणीसाठी ठेवलेली आहे. इकडच्या दुसऱ्या कुठल्याही म्हणजे 2 कढई आहेत ना तळणीसाठी मी वापरत नाही. बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी करत आहे. जिरं मोहरीची फोडणी दिली आणि जे उरलेलं आपलं वाटण होतं, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर याचं ते घातलेलं आहे. त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, धना पावडर, जिरा पावडर. आणि यामध्ये सुरुवातीला आपल्याला वाटाणा घालायचा आहे. कारण वाटाणा जोपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये भाजत नाही तोपर्यंत बटाटा टाकायचा नाही. आणि तुमच्या दादाने आज सुट्टी घेतलेली आहे, कारण पारायण आहे घरात. आपलं एवढं म्हणतात ना 8 दिवस आपण एवढं मनोभाव केलं, त्यामुळे त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. भजी बघू शकता मी अशा पद्धतीने एक 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 पीस सोडत होती. काही प्रॉब्लेम येत नाही, जरी चिकटला तरी नंतर तो सेपरेट होतो. पण होता होईल तेवढं, होता होईल तेवढं सेपरेट सोडा, नंतर चिकटलं तरी होतं सेपरेट. वाटाणा बघू शकता, अगदी 5 मिनटं फ्राय केला, थोडंसं तेल सुटू दिलं आणि मग घातलेला आहे वाटाणा. कारण ऑलरेडी बटाटा आपला उकडलेला आहे, कच्चा बटाटा कापून घातलेला नाही. उकडूनच बटाटा घालायचा, भाजी मिळून येते, छान होतं, चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. यामध्ये कुठलंही खोबऱ्याचं वाटण नाही, शेंगदाण्याचं नाही, काही नाही आहे. असा साधा सिंपल बनवलेला आहे. ही भाजी आपली झालेली आहे तयार, लगे हात झालेले आहेत आपले भजी. म्हणजे ही दोन कामं जी होती ती एक सलग लागोपाठ दोन दोन कामं केल्यामुळे स्वयंपाक माझा पटकन झाला. आणि तसं तरी या गोष्टीची सवय झाली की स्वयंपाकाचा कधीच कंटाळा येत नाही. आणि शक्यतो एक सांगते की स्वयंपाक हा बनवताना, बारायणाचं जे म्हणतात ना उद्यापनाचा स्वयंपाक बनवताना, एक छान असं आपलं जे म्हणतात मंत्र असू दे किंवा देवदीपाची गाणी असू दे लावायचं. आपल्याच तालात राहतो, कसा स्वयंपाक होऊन जातो कळत नाही, प्रेशर येत नाही, टेन्शन येत नाही आहे. तर भजी पण झालेले आहेत माझे सगळे आणि मी लास्टला करणार आहे पोळी. आणि मी या व्हिडिओचा इथंच एंड करणार आहे. याचा पुढचा जो पार्ट असेल, मी कशा पद्धतीनं उद्यापन वगैरे केलं आणि त्याचबरोबर होती मार्गशीर्षातली पूजा. पण ह्यावेळेला मार्गशीर्षातली पूजा मांडलेली फक्त मी दाखवलेलं आहे, बाकी जास्त मी नाही शेअर केलं. कारण आजचा दिवस सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळी जवळजवळ 11 एक सलग कंटिन्यूली कामात गेलेला आहे. तुम्ही मला विचारता ना की ताई दुपारची झोपतेस का, मी खरं सांगते दुपारची झोप फक्त मी ज्यावेळेला आजारी असते, माझी तब्येत एकदम बिघडलेली असते तेव्हाच असते. इतर वेळी असं पाहायला गेलं तर अजिबात दुपारची झोप नाही. कितीला पण उठू दे, भले मी सकाळी 3:00 उठू दे, 4:00 उठू दे, 5:00 उठू दे, अजिबात दुपारची झोप नाही. कारण 12 ते जवळजवळ 3:30
पूर्णपणे यूट्यूबसाठी माझा वेळ असतो. याच्या ह्याच्यामध्ये माझं कुठलंही काम नसतं, काहीही नसतं. 12 ते 3:30 पर्यंत फक्त आणि फक्त मला यूट्यूब आणि मी एवढंच असतं, बाकीचं काहीच नसतं. त्यामुळे दुपारची झोप शक्यच नाही. तर हे जे नैवेद्य आहे ते 4-4 नैवेद्य केलेलं आहे. ती कशासाठी सांगेन उद्या. आणि आमटीची गोष्ट सांगेन, मोहोर आला की बंद का करायची, कारण ज्यावेळेला आपण खाताना एकदा गरम करावी लागते ना, तर त्यावेळेला गरम करायची, जेणेकरून जो कट आहे तो फुटला जात नाही आणि ती जी तरी असते ना ती आहे अशी वरती राहते. त्यामुळे तशा पद्धतीने करायचं. तर बघू शकता ही थाळी, मी फक्त थाळी दाखवलेली आहे, बाकीचं सगळं उद्या तुम्हाला शेअर करेन. मी व्हिडिओ सेंड करते सगळ्यांना. बाय.